दरड प्रवण क्षेत्रातील नागरिकांचं कायमस्वरूपी स्थलांतर करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सभागृहात निवेदन केलं, त्याचबरोबर इर्शावाडीचे सिडको पुनर्वसन करणार असल्याची माहितीही दिली आहे। सिडकोला या पुनर्वसनाबद्दल निर्देश देण्यात आलेले आहेत। जागा मिळता सिडको महामंडळ पुनर्वसन करणार आहे। इर्शावाडीतील ग्रामस्थांचं कायमस्वरूपी पुनर्वसन करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत। सिडकोले या पुनर्वसनाबद्दलचे निर्देश देण्यात आलेले आहेत। जागा मिळता सिडको महामंडळ पुनर्वसन करणार आहे। तडीने यांचं पुनर्वसन झालं पाहिजे म्हणून एक स्पॉट देखील एक जागा आयडेंटिफाई केलेली आहे आणि सिडकोला आम्ही सांगितलेलं आहे की सिडकोचे जे MD आहेत आपले डिगीकर त्यांना सांगितलं तुम्ही आता तात्काळ तुम्हाला जागा दिल्या तिथं ताबडतोब घर बांधून त्यांना आपण कायमस्वरूपी आणि तिथली व्यवस्था जी आहे त्यांना जे लागणाऱ्या आरोग्य सुविधा असतील ज्या काही सुविधा आहेत त्या सुविधा देण्याचा निर्णय देखील सरकारने घेतला आहे। सिडकोकडे मोठ्या कंपन्या आहेत, इमिजिएट ते आपल्या त्या ठिकाणी ते करता येईल। इर्शावाडी दुर्घटनेनंतर मुंबईतील डोंगराळ भागात राहणाऱ्या रहिवाशांचा सुरक्षेचा प्रश्न चर्चेत आलाय। तब्बल 22,483 कुटुंब धोकादायक ठिकाणी जीव मुठीत घेऊन वास्तव्य करतात। चेंबूर मधील वाशी नाका या ठिकाणी देखील दरड कोसळून लोकांचा मृत्यू झाला। मात्र या डोंगराळ भागातील वस्त्यांचं स्थलांतर कुठे करायचं हा प्रश्न उपस्थित केला जातोय। याचा आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधी जयश्री मोरे यांनी। इर्शावाडी दुर्घटनेनंतर आता मुंबईतील जे डोंगराळ भाग आहेत त्या ठिकाणी मोठ्या वस्त्या आहेत आणि आता त्यांचे प्रश्न जे आहेत ते आता निर्णयावरती आलेले आहेत। आपण पाहू शकता या ठिकाणी मी वाशी नाका या ठिकाणी आहे आणि वाशी नाकामधील भारतनगर या ठिकाणी देखील मोठ्या प्रमाणात डोंगराळ वस्ती आहे। या ठिकाणी देखील धोकादायक परिस्थिती आहे। या ठिकाणी पालिकेने नोटिसा देखील बजावल्यात, मात्र या लोकांनी जायचं कुठे राहायचं कुठे हा प्रश्न जो आहे तो आता उपस्थित होत आहे। माझ्यासोबत काही नागरिक आहेत, त्यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत। काय सांगाल मॅडम, तुम्ही या ठिकाणी किती वर्षापासून राहत आहात आणि तुम्हाला नोटीस आलेली आहे का आणि काय सांगण्यात आलं? आम्ही या ठिकाणी 20-25 वर्ष म्हणजे होत आले। आम्हाला 2017 मेच्या नोटीस त्यांनी पाठवली, हातात आणून पण दिले, पण आम्ही राहायचं कुठे हे आम्हाला सांगितलं नाही, फक्त नोटीस हातामध्ये दिले आणि निघून गेले। मग राहण्याची पण सोय केली पाहिजे ना त्यांनी आम्हाला नोटीस दिले तर। झोपड्यांना तुम्ही लाईट देता, पाणी देता, तर या ठिकाणी जी BMC ची व्यवस्था आहे अधिकाऱ्यांच्या संगत मताने हा सगळा अनधिकृत कारभार उभा आहे, हा कुठेतरी थांबला पाहिजे। नक्कीच आपण पाहिलं की डोंगराळ वस्ती आहे, डोंगराळ वस्तीवरती दरवर्षी झोपडपट्ट्या ज्या आहेत त्या वाढत आहेत, मात्र या झोपडपट्ट्यांना सगळ्या सुई सुविधा ज्या आहेत त्या मिळत आहेत, मात्र जेव्हा पाऊस येतो पावसाळा येतो त्यावेळेस अशा दुर्घटनांचे दिवस येतात तेव्हा फक्त नोटिसा दिल्या जातात आणि आपले हात जे आहेत ते झटकले जातात। त्यामुळे या सगळ्यांचा प्रश्नाचे उत्तर पालिका आणि प्रशासन देणार का हा प्रश्न जो आहे तो उपस्थित राहतो। जयश्री मोरे, साम TV News, मुंबई।